ज्योती देवरे या अडचणीमध्ये सचोटीने काम नसल्याचा कलेक्टरांचा अहवाल। पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांचा ऑडिओ कालपासून राज्यभरामध्ये व्हायरल होतोय। या ऑडिओवरती काल विविध राजकीय नेत्यांनी आपली मते मांडली, मात्र हे प्रकरण ज्या अहवालामुळे घडलं तो अहवाल आता सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। देवरे यांच्या भ्रष्टाचाराचा चौकशी अहवाल अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी 6 ऑगस्टला तयार करून नाशिकच्या विभागीय आयुक्तांना पाठवला होता। या अहवालानुसार विभागीय आयुक्तांनी देखील देवरे यांना दोषी धरत कारवाईचा प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवला आहे। या अहवालामुळेच देवरे यांनी ऑडिओ व्हायरल केल्याचं बोललं जात आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी हा अहवाल देवरे यांच्यावरील गंभीर स्वरूपाच्या आरोपावरील चौकशी अंती दिलेला आहे। या अहवालामध्ये म्हटलंय की ज्येष्ठ नागरिक अरुण रायबा आंधळे आणि निवृत्ती नानासाहेब कासुटे राहणार पारनेर यांच्या 22 जुलैच्या तक्रारी अर्जामध्ये नमूद प्रत्येक मुद्द्यांच्या अनुषंगानं सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं। त्यानुसार या प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती। चौकशी अधिकारी तथा भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी यांनी चौकशी अहवाल सादर केलाय। उपरोक्त तक्रार अर्जामध्ये नमूद मुद्दे, चौकशी अधिकारी यांचा अहवाल आणि त्या अनुषंगिक उपलब्ध कागदपत्रे यांचे एकत्रित अवलोकन केल्यावरती पुढील बाबी निदर्शनास येतात। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर।